नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल इंडियामध्ये। जर का तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन हे दाबायला विसरू नका। जर का तुम्ही आपला पार्ट 1 व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकर पाहून घ्या। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ व वर्तुळाचे क्षेत्रफळ हे पाहणार आहोत। तर चला सुरू करा आपल्या व्हिडिओला। वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा आपल्याकडं फॉर्म्युला आहे π r² π r² हा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा म्हणजे ह्या पूर्ण भागाचा आपल्याकडं फॉर्म्युला आहे। अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे हे वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण आलं, परंतु आपल्याला अर्धवर्तुळाचे काढायचे असेल तर ह्याचे हाफ म्हणजे 1/2 π r². वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ, यामध्ये दोन वर्तुळ असतात, एक मोठा आणि एक छोटा। या मोठा वर्तुळ आणि छोटा वर्तुळ यांचा मधला भाग म्हणजे हा मार्ग असतो। ह्या मार्गाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला, त्यामध्ये त्यामुळं हा मोठा वर्तुळाचे क्षेत्रफळ त्यामधून छोट्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला ह्याचा मिळेल। म्हणून फॉर्म्युला काय होईल, π r² म्हणजे ह्या मोठ्या सर्कलचं, मग ते आर मोठं घेऊ वजा हे ह्याचं π r² आता हे π कॉमन, π r² -r² हा आपल्याकडे फॉर्म्युला झाला। आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळी म्हणजे ही बघा, ही पूर्ण सर्कल ह्याचे चार भाग झाले तर ही एक पाकळी झाली। ही ह्या पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे, त्यामध्ये आता दोन फॉर्म्युला आहेत। जर का ही तर 90 डिग्रीचा कोण करत असेल तर ह्याचा फॉर्म्युला होतो 4 × π r², कारण हे तर समान चार भाग करते आणि π r² म्हणजे क्षेत्रफळ, ह्याचे समान चार भाग करते, त्यामुळे हे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ। आणि दुसरा जर काही तर दुसरा कोणताही कोण असेल तर θ/360 × π r² हा फॉर्म्युला असेल। आता थीटा म्हणजे इथं होणारा अँगल, जर का समजा इथं आपल्याला अँगल दिला असेल 100 × 360 × π r² हा आपला फॉर्म्युला असेल। आता प्रश्न पाहूया। ओ हे केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय, म्हणजे हा व्यास आहे, व्यास हा 14 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय। आपल्याला वर्तुळा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती आहे π r², पण इथं आर काढायचा आपल्याला। आपल्याला माहिती आहे रेडियस म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट असते, मग व्यास म्हणजे 14 r × 2 ह्या फॉर्म्युला असतो आपला। म्हणजे 14 हे आर इथं गुणाकार आता इकडे भागाकारात येईल बरोबर आर, म्हणजे r = 7। आता आपल्याला आर ची किंमत मिळाली तर आता आपण सहजपणे याचे क्षेत्रफळ काढू शकतो। तर π × 7 × 7 पाय ची किंमत असते 22/7 किंवा 3.14। तर आपण 22/7 घेऊया, 22/7 × 7 × 7 हे 7 7 ला 7 कॅन्सल, 7 × 22 7 14 4 1 154 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल। आकृतीत ओ हे केंद्र असलेल्या दोन वर्तुळांची त्रिज्या म्हणजे ओ बी 21 सेंटीमीटर, ओ ए 14 सेंटीमीटर आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय, म्हणजे ह्या भागाचे क्षेत्रफळ विचारले। आपण मगाशी फॉर्म्युला तयार केलता, फॉर्म्युला होता π r² − r² पायची किंमत 22/7 r² म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 21 वजा r² r² म्हणजे बारक्या वर्तुळाची त्रिज्या आहे, हे 14 आहे, 14 × 14 22/7 21 × 21 येते 441 वजा 14 × 14 येते 196, ह्या दोघांची वजा बाकी येते 245। आता ह्याला भाग घालूया, 22 × 7 × 245 7 × 7 7 7 3 21 राहिलं 3 7 5 35।
बावीस गुणोले पस्तीस, 22 × 35 बरोबर येत आहे 770, हे स्क्वेअर सेंटीमीटर आपलं आन्सर असेल. 770 वर्तुळाची त्रिज्या जर 14 सेमी असेल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती. आता वर्तुळ पाकळी इथं दिलेलं आहे, पण इथं एक महत्वाची बाब दिली आहे, ही 90 म्हणजे 90° आहे, त्यामुळे आपण इथं 1/4 × π r² हा फॉर्म्युला वापरू शकतो. तर हे रेडियस म्हणजे ह्याची त्रिज्या 14 दिले, तर आपल्याला ह्या पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे. तर चला सुरू करूया. 1/4 × 22/7 × 14 × 14, 7 भाग घालू, 7 × 7 = 7, 7 × 2 = 14. आता 1/4 × 22/44 × 14. आता 4 × 44 भाग जाते, 4 × 4 = 4, 4 × 11 = 44, 11 × 14 11 × 44 = 4, 1 × 4 = 11, 11 × 4 = 15. म्हणजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 154 स्क्वेअर सेंटीमीटर, हे आपलं आन्सर असेल.